असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। पुणे जिल्ह्यातील 4 लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीचा जो काही कार्यक्रम आहे ती मतमोजणीची तयारी आता जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आलेली आहे। पुण्यातील कोरेगाव पार्क या ठिकाणच्या भारतीय खाद्य निगम गोडाऊनमध्ये पुणे आणि बारामती या 2 लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी याच गोडाऊनमध्ये पार पडणार आहे आणि इतर ज्या 2 लोकसभा मतदारसंघ आहेत अर्थात मावळ लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी ही बालेवाडी स्टेडियममध्ये तर दुसरी शिरूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी ही रांजणगावमध्ये पार पडणार आहे। असे एकूण 4 लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीची तयारी ही जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आलेली आहे। आपण आत्ता कोरेगाव पार्कच्या खाद्य निगमच्या गोडाऊनमध्ये आहे आणि या ठिकाणी पुणे आणि बारामती या दोन्ही लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी या ठिकाणी पार पडणार आहे। आपण पाहू शकतो या मतमोजणी केंद्राच्या परिसरामध्ये मोठा लोक मतदारसाठी 112 टेबल्सवरती मतमोजणी पार पडणार आहे तर बारामती लोकसभा मतदारसंघासाठी 124 टेबल्सवरती ही मतमोजणी पार पडणार आहे। उद्या सकाळी 8 वाजता सुरुवातीला पोस्टल मतदानाची मतमोजणी पार पडेल आणि त्यानंतर EVM-मधील मतमोजणीला सुरुवात होणार आहे। साधारणतः 12 ते 1 सुमारास या दोन्ही लोकसभा मतदारसंघाचं चित्र हे स्पष्ट होणार आहे। यामध्ये सर्वात हाय प्रोफाईल आणि हाय होल्टेज जी लढाई आहे ती अर्थातच बारामती लोकसभा मतदारसंघातील ज्यामध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी ही लढत असणार आहे आणि ही काटे की टक्कर आहे आणि त्यामुळे नेमकं कुणाच्या बाजूने कौल असणार आहे ते उद्या साधारणतः 12 वाजेपर्यंत स्पष्ट होणार आहे। त्यानंतर पुणे लोकसभा मतदारसंघासाठी मुरलीधर मोहोळ विरुद्ध रवींद्र धंगेकर अशी ही लढत पाहायला मिळाली होती त्यामध्ये सुद्धा नेमकं कोण बाजी मारणार हे सुद्धा साधारणतः 12 वाजेपर्यंत हे स्पष्ट होणार आहे। त्यामुळे राज्याचं लक्ष असणार आहे या दोन्ही मतदारसंघाकडे आणि त्यामुळे अतिशय सुरक्षित बंदोबस्तामध्ये ही संपूर्ण मतमोजणी उद्या सकाळपासून सुरुवात होणार आहे आणि उद्या साधारणतः 3 वाजेपर्यंत संपूर्णपणे हे चित्र स्पष्ट होईल। कॅमेरामन तुषार ननावरेसह योगेश बोरसे TV9 मराठी पुणे। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।